तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, बाबूराव मडवी यांच्या पुढाकाराने आदिवासी विकास मंडळाची स्थापना कोणी केली? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र शासन। तर बाबूराव मडवी यांच्या पुढाकाराने आदिवासी विकास मंडळाची स्थापना ही पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले होते, म्हणजेच महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मारुतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रथम अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली होती? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बी पी मौर्य यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रथम अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली होती। पर्याय क्रमांक 4, बी पी मौर्य। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, ज्याने दरवाजा उघडला तो दरवाजा बंद करेल, अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे आणि अधोरेखित केलेला शब्द आहे ज्याने। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संबंधी सर्वनाम। पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे। तर ज्याने दरवाजा उघडला तो दरवाजा बंद करेल, यामध्ये अधोरेखित केलेला शब्द आहे ज्याने आणि या सर्वनामाचा प्रकार येतो पर्याय क्रमांक 3, संबंधी सर्वनाम। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, डॅश डॅश विधेयक झाल्याशिवाय शासनाला राष्ट्राच्या तिजोरीमधून एकही पैसा सुद्धा खर्च करता येत नाही। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विना नियोजन विधेयक। विना नियोजन विधेयक पूर्ण झाल्याशिवाय शासनाला राष्ट्राच्या तिजोरीमधून एक पैसा सुद्धा खर्च करता येत नाही। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, केंद्राकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची तत्वे डॅश डॅश निश्चित करते। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वित्त आयोग। तर केंद्राकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची तत्वे हे वित्त आयोग निश्चित करत असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, मला नाहक तिप्पट व्याज भरावे लागेल या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार सांगायचा आहे। आणि यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आवृत्तीवाचक। आवृत्तीवाचक विशेषण येतं तिप्पट आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, टिपाई देवीचे प्राचीन मंदिर यवतमाळ जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पांढरकवडा। पांढरकवडा या तालुक्यामध्ये टिपाई देवीचे प्राचीन मंदिर आहे जे यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा या तालुक्यामध्ये येते, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, भारतात निर्माण झालेल्या पहिल्या कम्प्युटरचे नाव काय होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सिद्धार्थ। सिद्धार्थ हे भारतामध्ये निर्माण झालेले पहिले कम्प्युटर होते आणि सिद्धार्थ त्याचं नाव होतं। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, संसदेपुढे प्रस्तुत करण्यात आलेल्या महालेखा परीक्षकाच्या अहवालाची तपासणी कोण करत असतो? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लोकलेखा समिती। तर लोकलेखा समिती ही संसदेपुढे प्रस्तुत करण्यात आलेल्या महालेखा परीक्षकाच्या अहवालाची तपासणी करत असते। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, भारतातील कोणता ऊर्जा स्रोत सर्वात मोठा ऊर्जा पुरवठा करणारा स्रोत म्हणून ओळखला जातो? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, खनिज तेल व दगडी कोळसा। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। तर भारतामध्ये खनिज तेल व दगडी कोळसा हा ऊर्जा स्रोत सर्वात मोठा ऊर्जा पुरवठा करणारा स्रोत म्हणून ओळखला जातो। पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, आपण खेळायला जाऊ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे। आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात। आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, त्याला वचन असे म्हटले जाते। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे।
नामाच्या अंगी संज्ञा सुचवण्याचा जो धर्म येतो त्याला वचन असे म्हटले जाते. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील कोणते क्रांतिकारक इंडिया हाऊसमध्ये राहून इंग्लंडमधून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान शिकून आले होते? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सेनापती बापट. सेनापती बापट हे महाराष्ट्रातील असे क्रांतिकारक आहेत इंडिया हाऊसमध्ये राहून त्यांनी इंग्लंडमधून बॉम्ब कसे तयार करायचे याचं तंत्रज्ञान शिकून ते भारतामध्ये आलेले होते. पर्याय क्रमांक 2, सेनापती बापट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1 ऑगस्ट 1962. 1 ऑगस्ट 1962 साली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, भारत सरकारकडून सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीमध्ये पूर्ण वेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, माधवीपुरी बुच. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. तर माधवीपुरी बुच यांची भारत सरकारकडून सेबीमध्ये पूर्ण वेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, सध्या कोरोना विषाणूमुळे असलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढवणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ओडिशा. ओडिशा हे राज्य कोरोना विषाणूमुळे असलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढवणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. पर्याय क्रमांक 3, ओडिशा राज्य. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, कोरोना विषाणूच्या उपचारात उपयोगी ठरणाऱ्या पीपीई च्या 1.7 लाख किट खालीलपैकी कोणत्या देशाने भारताला दिलेल्या आहेत? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चीन. चीन या देशाने कोरोना विषाणूच्या उपचारात उपयोगी ठरणाऱ्या पीपीई नावाच्या 1.7 लाख किट भारत देशाला दिलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 1, चीन. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19, 2019 विजडन लीडिंग क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बेनस्टोक. बेनस्टोक या खेळाडूला 2019 विजडन लीडिंग क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर झालेला आहे बेनस्टोक याला. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, कोविड-19 सामना करण्यासाठी कोणत्या राज्याने कोविड केअर नावाने ऍप्लिकेशन चालू केलेले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश या राज्याने कोविड-19 सामना करण्यासाठी कोविड केअर नावाने ऍप्लिकेशन चालू केलेले आहे. पर्याय क्रमांक 3, अरुणाचल प्रदेश हे त्याचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21, कोरोना विषाणूच्या विरुद्ध सरकारी प्रयत्नांना समर्थन देण्यासाठी भारतातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणत्या नावाने विशेष चळवळ सुरू केली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, करुणा नावाने. तर कोरोना विषाणूच्या विरुद्ध सरकारी प्रयत्नांना समर्थन देण्यासाठी भारतातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करुणा नावाने एक विशेष चळवळ सुरू केलेली आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणत्या संघटनेने त्यांच्या सदस्य देशांना कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी $5 मिलियन मदत जाहीर केलेली आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सार्क. सार्क या संघटनेने त्यांच्या सदस्य देशांना कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी $5 मिलियन मदत जाहीर केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23, संयुक्त राष्ट्राकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या जागतिक आनंदी देशात भारताचा कितवा क्रमांक आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 140 क्रमांक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. संयुक्त राष्ट्राकडून नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक आनंदी देशात भारताचा 140 क्रमांक आहे. आणि फिनलँड या देशाचा पहिला क्रमांक येतो. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24, वरिष्ठ नागरिकांना घरपोच पेन्शन देण्याची सुरुवात नुकतीच कोणत्या राज्याने केली आहे?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आंध्र प्रदेश राज्य सरकारने. आंध्र प्रदेश राज्य सरकारने वरिष्ठ नागरिकांना घरपोच पेन्शन देण्याची सुरुवात केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25, भू आकाराच्या मैदानातून ज्वालामुखी शंकू जे सागरीय पृष्ठभागावर दिसतात त्यांना काय म्हटले जाते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, त्यांना बेटे असे म्हटले जाते. तर भू आकाराच्या मैदानातून ज्वालामुखी शंकू जे सागरीय पृष्ठभागावर दिसतात त्यांना बेटे असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26, मानवी विकास निर्देशांक ठरवताना कोणत्या तीन निकषांचा विचार केला जातो. त्यामध्ये ए आहे सामाजिक निकष, ब आहे सरासरी राहणीमान, क आहे अपेक्षित आयुर्मान आणि ड आहे शैक्षणिक कालावधी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ब क ड. म्हणजेच ब म्हणजे सरासरी राहणीमान, क म्हणजे अपेक्षित आयुर्मान आणि ड म्हणजे शैक्षणिक कालावधी. तर मानवी विकास निर्देशांक ठरवताना सरासरी राहणीमान, अपेक्षित आयुर्मान आणि शैक्षणिक कालावधी या तीन निकषांचा विचार केला जातो. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27, सरकारला दिल्या जाणाऱ्या अल्पकालीन कर्जाला रिझर्व्ह बँकेच्या परिभाषेत काय म्हटले जाते. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वेज अँड मीन्स पेमेंट. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. तर सरकारला दिल्या जाणाऱ्या अल्पकालीन कर्जाला रिझर्व्ह बँकेच्या भाषेमध्ये वेज अँड मीन्स पेमेंट असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28, व्यसन घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो. व्यसन घालणे वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मर्यादा घालणे. मर्यादा घालणे म्हणजेच व्यसन घालणे हा त्याचा योग्य अर्थ आहे. पर्याय क्रमांक 4, मर्यादा घालणे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29, वडाची साल पिंपळाला या म्हणीचा अर्थ काय होतो. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एखाद्याचे दोष दुसऱ्यावर ढकलणे. वडाची साल पिंपळाला म्हणीचा अर्थ होतो. पर्याय क्रमांक 2, एखाद्याचे दोष दुसऱ्यावर ढकलणे.